सर कोकण दौरे सुरू आहेत, मुख्यमंत्री दौरे आहेत, पण या दौऱ्यामध्ये ज्या पद्धतीनं काल भास्कर जाधव यांनी अरेतुरीची भाषा किंवा एकंदरीत जो प्रकार आहे त्याचे खूप वेगळे पडसाद उमटतात, तुम्ही कसं बघताय? मला असं वाटतं की पहिल्यांदा राज्यकर्त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की अशी ज्यावेळेस घटना होते त्यावेळी जनतेमध्ये आक्रोश असतो, जनता काही तुमच्या विरोधात नसते पण तो आक्रोश त्यांना व्यक्त करायचा असतो, काही अपेक्षा असतात त्या अपेक्षेने लोक बोलत असतात, अशा वेळी अशा प्रकारे त्यांना चूप करणं किंवा त्यांच्या अंगावर जाणं हे मला असं वाटतं योग्य नाहीये। अशा परिस्थितीमध्ये त्यांचा आक्रोश समजून घेतला पाहिजे आणि त्याच्यावर काय उपाययोजना करता येईल तो प्रयत्न केला पाहिजे। पण कालची जी घटना आपल्याला पाहायला मिळाली ती घटना धक्कादायक होती। भास्करराव जाधव हे एक अतिशय सिनियर आमदार आहेत, मंत्री देखील राहिलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जे काही काल त्यांचं वर्तन होतं ते योग्य वाटलं नाही। मला असं वाटतं की ते स्वतःच या संदर्भात आत्मचिंतन नक्की करतील। आता कारवाईच्या संदर्भात तर मला असं वाटतं की हा एक अंतर्गत अशा प्रकारचा त्यांच्या पक्षाचा विषय आहे, त्या संदर्भात मी काही बोलण्याचं कारण नाहीये, पण मला असं वाटतं की याची दखल नक्कीच मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे। कोकणच्या बाबतीत जर विचार केला तर तिसरी म्हणजे साधारण वर्ष दीड वर्षामध्ये हे तिसरं मोठं नुकसान जे आहे, मग ते जानमालाचं असेल किंवा ह्यावेळेस मोठ्या कॅज्युअलिटी देखील आहेत, अजून देखील मोठी मदत किंवा अद्याप काही जाहीर झालेलं नाहीये, कसं बघताय? कोकणने कधी काही मागितलं नाही असं देखील आक्रोश पाहायला मिळतो। मला असं वाटतं की आता कोकणवासी हे मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाले आहेत, कारण पूर्वी 10-12 वर्षात कधीतरी मोठी कॅलॅमिटी यायची पण वर्षाला 3 मोठ्या अशा प्रकारच्या घटना याने मोठं नुकसान झालंय। त्यामुळे कालही मी सांगितलं की आउट ऑफ बॉक्स विचार करावा लागेल, नेहमीची जी मदत आहे केंद्र सरकार देते की राज्य सरकार देते त्याच्या पलीकडे जाऊन राज्य सरकार कशा प्रकारे यांना मदत करू शकेल हे आपण बघितलं पाहिजे। आपण उदाहरणादाखल कोल्हापूर सांगलीच्या वेळी सगळे GR बदलून आपण त्यावेळी मदत केली होती, आता तर इथली जी काही परिस्थिती आहे त्याही पेक्षा कठीण अशा प्रकारची परिस्थिती आहे, म्हणून मला असं वाटतं की त्याही संदर्भात विशेष मदत ही करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आणि ही जी काही टोलवाटोलवी असं ना केंद्राने मदत करा यांनी मदत करा, लोक आपले आहेत ना, केंद्र सरकार करेलच मदत पण राज्य सरकारलाही जबाबदारी घ्यावी लागेल, कारण महाराष्ट्र छोटं राज्य नाही आहे, 5 लाख कोटी रुपयाचं बजेट असलेलं हे राज्य आहे, त्यामुळे मला असं वाटतं की आपण आउट ऑफ बॉक्स विचार करून यात मदत केली पाहिजे। नाही मला या संदर्भातली माहिती नाही आहे। बघा याच्यामध्ये माझं दोनच महत्वाचे विषय आहेत, पहिली गोष्ट अशी की साखर कारखाने आपण जगवले पाहिजेत, याचं कारण शेवटी ऊस गाळप जर झाला नाही तर शेतकऱ्याचं नुकसान होतं, पण त्याच वेळी ज्यांनी बुडवले त्यांनाच मदत करायची आणि पुन्हा पुन्हा बुडवायची संधी द्यायची हे मात्र योग्य नाहीये। मदत केली पाहिजे पण मदत करताना ज्यांनी बुडवलं त्यांना ती संधी मिळणार नाही आणि पुन्हा ते बुडवू शकणार नाही याची काळजी सरकारने घेणं अधिक महत्वाचं आहे। एक सर कोकणाच्या बाबतीत परत एकदा तात्काळ मदत अशा वेळी मिळण्याची अपेक्षित असतं, कुठलीही घोषणा नाहीये, कुठलाही आधार नाही आणि ज्या पद्धतीनं हे होतंय कसं बघताय तुम्ही तात्काळ मदत गरजेची? मला असं वाटतं की एक्स ग्रॅशिया मदत आपण ज्याला म्हणतो ही तात्काळ दिली पाहिजे आणि ती कुठलेही कागदपत्र नाही काही नाही सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून एक्स ग्रॅशिया मदत ही तात्काळ, कारण काय आता काल जसं आम्ही चिपळूणला गेलो आता दुकानं साफ करतायत, आता दुकानं साफ करायलाही पैसे लागतात, तेही पैसे कुठनं आणणार आहेत, त्यामुळे घरांचे पत्रे उडालेले आहेत, तात्काळ पत्रे टाकायचे ती मदत कुठनं, त्यामुळे एक्स ग्रॅशिया मदत आपण ज्याला म्हणतो जी तात्काळ दिली जाते, मोठी मदत नंतर करता येते कारण त्याला काही निकष असले पाहिजेत, त्यात घोटाळा होऊ नये वगैरे बरोबर आहे, पण तातडीची मदत जी आहे ही मात्र सरकारने एक चांगली तातडीची मदत घोषित केली पाहिजे। नाही चिपळूणमध्ये किंवा आम्हाला बाकी ठिकाणी असं त्या ठिकाणी सांगण्यात आलं की रेस्क्यू टीम्स उशिरा आल्या किंवा आलेल्या रेस्क्यू टीम्सचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू होऊ दिलं नाही। मला असं वाटतं की या संदर्भात सरकारने काय कुठे दिरंगाई झाली आहे याचा आढावा घ्यावा, कारण आज आपण टीका टिप्पणी करण्याची वेळ नाहीये, विशेषतः जे रेस्क्यू ऑपरेशन करतायत ते आपला जीव धोक्यात घालून करतात, त्यामुळे त्यांची मनोबल कुठे कमी होऊ नये हे आपला प्रयत्न असला पाहिजे, पण पुढे हे जर व्हायचं नसेल तर हे जी काही लोकांचा आक्रोश आहे की टीम्स वेळेवर आल्या नाहीत, टीम्सला आल्यानंतरही बोटी उतरवू दिल्या नाहीत, या सगळ्या गोष्टीची कुठेतरी
मला असं वाटतं काळजी घेण्याची आवश्यकता आहे. वेगळा प्रश्न आहे सर, एकीकडे मनसे आणि भाजप ही युती संदर्भात चर्चा सध्या सुरू आहे. राज ठाकरे यांच्या काही भाषणातल्या क्लिप्स किंवा परप्रांती यांच्या संदर्भात होत्या, त्या भाजपकडे आल्याचं देखील समजत आहे. याबद्दल आमची मनसेशी युतीची कुठलीही चर्चा चाललेली नाही. मी स्पष्टपणे सांगतो की अशी कुठलीही आमची चर्चा नाही. तथापि आमचे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांना ज्यावेळेस विचारण्यात आलं की मनसेसोबत आपण युती कराल का, त्यावेळेस त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली की मनसे काही आमचा शत्रू पक्ष नाही आहे, पण त्यांचे जे विचार आहेत किंवा त्यांची जी काही आयडिओलॉजी आहे ती आयडिओलॉजी आम्हाला याकरता मान्य नाही आहे की आम्हाला भाषेच्या आधारावर कुणाच्याही बद्दल मला असं वाटतं की डिस्क्रिमिनेशन हे भारतीय जनता पक्षाला मान्य नाही आहे. आणि त्या दृष्टीनं ती भूमिका जर त्यांची बदलली, आम्ही हिंदुत्ववादी आहोत, ते हिंदुत्ववादी समजा आज अलीकडच्या काळात त्यांनी हिंदुत्ववादी मोठ्या प्रमाणात स्वीकारलाय, त्याच्या आधारावर विचार केला असतो, पण आज आमची कुठलीही अशा प्रकारची युती नाही, त्याची कुठलीही चर्चा आमची नाही. सातारा, सांगली आणि कोल्हापूर या ठिकाणची जी पूर परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे, या संदर्भात दीर्घकालीन उपाययोजना करणं अत्यंत गरजेचं आहे. यावेळी जर आपण बघितलं असेल तर यावेळी मागच्या म्हणजे 2019 एवढा पाऊस पडलेला नाही, तेवढे धरणाचे दरवाजे उघडलेले नाहीत, तेवढ्या वेगानं पाणी येत नाहीये, तरी आपल्याला पाहायला मिळते की कोल्हापूर आणि सांगली ऑलरेडी आपल्याला पाण्यात दिसतात, साताऱ्यातही अनेक घटना आपल्याला घडलेल्या त्या ठिकाणी दिसत आहेत. आणि म्हणून याच्यावर दोन गोष्टी मला महत्वाच्या वाटतात. एक तर 5 ते 6 लाख क्युसेक्सनी पाणी जेव्हा आपण अलमट्टीतनं सोडतो तेव्हा इव्हॅक्युएशन होतं, आणि ते सोडत असताना कर्नाटकचा सातत्यानं प्रॉब्लेम असा असतो की त्यांच्याकडच्या गावांमध्ये 100 पेक्षा जास्त गावांमध्ये ते पाणी शिरतं आणि म्हणून त्यांची ती मानसिकता नसते. आणि म्हणून एक रेग्युलेटेड डिस्चार्ज हा आपल्याला सातत्याने कसा ठेवता येईल याचा प्रयत्न आपल्याला करावा लागेल. अन्यथा एखादा मागच्या वेळेस सारखा पावसाचा एक काल समजा आला की 2 दिवसामध्ये 8 दिवसाचा पाऊस, तर फार प्रॉब्लेम त्या ठिकाणी होऊ शकतो. दुसरं महत्वाचं असं आहे की या संदर्भात दीर्घकालीन उपाययोजना करणं गरजेचं आहे. मागच्या काळामध्ये मी मुख्यमंत्री असताना वर्ल्ड बँकेच्या समोर आम्ही एक प्रस्ताव मांडला होता, हे सगळं जे वाहून जाणारं पाणी आहे हे पाणी कर्नाटकचंही नाही महाराष्ट्राचंही नाही, आमच्या दोघांच्या हिस्स्याचं पाणी सोडून अधिकचं हे रनऑफचं पाणी वाहून जात आहे. आणि म्हणून हे पाणी जे आहे हे पाणी आपण डायव्हर्जन कॅनलच्या माध्यमातून आपल्या दुष्काळी भागाकडे नेऊ शकतो, म्हणजे मग आपल्या स्थिरीकरण योजनेतनं आपण ते समजा सोलापूर जिल्हा आणि तिकडनं पलीकडे आपण मराठवाड्यामध्ये नेऊ शकतो. या संदर्भातला एक प्रस्ताव आम्ही तयार केला होता आणि आपल्या लक्षात असेल की वर्ल्ड बँकेसोबत बैठक होऊन त्यांनी तत्वतः त्याला मान्यताही दिली होती. माझी अपेक्षा अशी आहे की या सरकारने या प्रस्तावाला चालना जर दिली आणि डायव्हर्शन कॅनलच्या माध्यमातून हे रनऑफचं पाणी हे जर आम्ही त्या ठिकाणी डायव्हर्ट करू शकलो तर एकावेळी येणारं पाणी हे त्या ठिकाणी पुरही आणणार नाही, आणि दुसरं आपला जो दुष्काळी भाग आहे त्या दुष्काळी भागाला हे पाणी मिळेल. आणि जसं मी सांगितलं हे दोघांच्या हिस्स्याचं पाणी नाही, हिस्स्याचं पाणी सोडून असलेलं पाणी असल्यामुळे याच्यावर कोणी क्लेमही करू शकणार नाही. तर माझी राज्य सरकारला विनंती आहे की राज्य सरकारने या संदर्भात तात्काळ कारवाई करावी.